ठीक आहे, या इकडं. प्रत्येक महिन्यात मिळाली पाहिजे आता, कळालं ना? नाही तर नको, जास्त मार्क्स घेतले की परत जास्त बुक्स भेटते, जास्त डोक्याला ताण वाढतो. चला नेक्स्ट. श्रवण, ऑफलाईनमध्ये नाही आहे परफॉर्मन्स, बट ऑनलाईनमध्ये होता, देऊन टाकू श्रवणला या मंथमध्ये, है ना? एकदा लिंक टाकून देईन ग्रुपला. प्रथमेश कातार, कन्सिस्टंट ग्रोथ आहे बेटा त्याची, कळालं ना? आणि खूप जास्त स्ट्रगल करून तो ग्रोथ करतो आहे. तन्विषा, एवढे चांगले मार्क्स नाही तन्विषाचे, बट रेग्युलर तिचा हार्डवर्क खूप आहे. एक्सपेक्ट करू की नेक्स्ट मंथमध्ये तिला परत मिळेल बुक म्हणून, ठीक आहे ना? कारण नेक्स्ट मंथमध्ये असं काही होणार नाही. अजून कोण आहे? हां देवेश, इकडे खाली लेट आला. हां इकडे लेट का आला? ते मास्क काढ. अरे हे घे ना, नको का? परत घे डबल, तुला चांगले मार्क्स घेतो. प्रत्येक दोन्ही बॅचला चांगले मार्क्स घेतो ना, त्यामुळे त्याला दोन बुक्स. लिंक नाही टाकली अजून. हे घेईन, हे परत द्या मला. एवढ्या लवकर? अजून कोण राहिलं? अरे हा, सगळ्यात महत्त्वाचा माणूस स्वप्नील शिरुडे. बडबड खूप करतो पण अभ्यासही करतो. काल दिली गेला शंतनू. भेटणार आहे बरं का? ठीक आहे, तर आता इथून पुढं दर मंथली आपण कन्सिस्टंट कन्सिडर करणार आहे. ठीक आहे, फक्त गिफ्टचं जे काही पार्ट आहे तो थोडा थोडा डिफरंट असेल. प्रत्येक वेळी DPP बुक्स, है ना, यासारख्या ॲक्टिव्हिटीज आपण करणार आहे. मंथली परफॉर्मन्स तुमचा त्याच्यामध्ये काउंट होईल. ठीक आहे, प्रणिता पण होती बट थोडंसं काही पेपरमध्ये काठावरती थोडंसं मागं राहिली, त्यामुळे प्रणिताला नाही मिळाले. बाकी अजून सुप्रिया नाही. आणि पहिली गोष्ट, हे काही आपल्याला भेदभाव पार्शॅलिटी करायची होती म्हणून हा आपण पार्ट केलेला नाही, बट जर कोणी बेटर वर्क करत असेल तर तो ॲप्रिशिएट झालाच पाहिजे, कळालं ना? थोडंसं बाकीच्यांनाही वाईट वाटलं पाहिजे आज की नाही लय मोठा इन्सर्ट झाला, असं व्हायला नव्हतं पाहिजे, है ना? आतापर्यंत कधी झालाच नव्हता, म्हणून आता बघतो सरकडं, असं नका करू, बघतो फिजिक्सकडं, असं करा. ठीक आहे ना? चलो.
सो बेसिकली वी आर डिस्कसिंग अबाउट फिजिक्स, उसमें स्पीड हो गई थी एंड वेलोसिटी का इंट्रो कल शुरू किया था, है ना। आता बघा एवढा सिंपल टॉपिक आहे, आपण मागच्या बऱ्याच दिवसापासून फोकस जो करतोय डिस्प्लेसमेंट डिस्टन्स आणि स्पीड याच्यावर करतोय, आणि ज्यांनी याच्या रिलेटेड बेस्ट वर्क केलं आहे त्यांना याचा एक्सपिरियन्स इथून पुढे नेक्स्ट पार्टमध्ये येईल, ठीक आहे ना। झालेल्या ज्या कन्सेप्ट आहेत त्यावरच पुढचा सगळा पार्ट डिपेंडेंट असणार आहे, ठीक आहे। तो आमने पहिले डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स डिस्कस किया आता। डिस्प्लेसमेंट मतलब क्या था, शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन टू पोजिशन, कौन सी पोजिशन, इनिशियल पोजिशन एंड हर बार जब भी हम वेलोसिटी कैलकुलेट करेंगे तो रिक्वायरमेंट किसकी होगी, डिस्प्लेसमेंट की होगी। टाइम तो जो दिया जाता है वैसे ही पुट करना पड़ेगा, ठीक है। म्हणजे फक्त आपल्याला डिस्प्लेसमेंटच कैलकुलेट करायचं आहे, एंड डिस्प्लेसमेंट कैलकुलेट केलं की ऑटोमेटिकली तो वेलोसिटी पण येऊन जाणार आहे, ठीक है। उसमें हमने डिस्प्लेसमेंट कैलकुलेट करते टाइम देखा था, अगर बॉडी मूविंग अलॉन्ग स्ट्रेट लाइन पाथ है विदाउट चेंजिंग इट्स डायरेक्शन, तो डायरेक्ट हम स्ट्रेट लाइन पाथ मेजर करते हैं, वो क्या बनता है, हमारा डिस्प्लेसमेंट बनता है, ठीक है। लेकिन बॉडी अगर अपनी डायरेक्शन चेंज कर रही है, फॉर एग्जांपल इस तरह से बॉडी ट्रैवल कर रही है, पहले फ्रॉम ए से लेके बी, देन बी से लेके सी तक, ए टू बी ये सेपरेशन आपको दिया है 30 मीटर एंड बी टू सी ये सेपरेशन आपको दिया है 40 मीटर। तो इस तरह की अगर सिचुएशन है कि बॉडी स्ट्रेट लाइन पाथ पे मूव नहीं होती है, तो उस केस में हमें करना क्या पड़ता है, टू फाइंड डिस्प्लेसमेंट इनिशियल एंड फाइनल पोजिशन को स्ट्रेट लाइन से कनेक्ट करना पड़ता है, ठीक है। अभी स्ट्रेट लाइन से कनेक्ट करेंगे तो क्या होगा, स्ट्रेट लाइन से कनेक्ट करेंगे तो क्या होगा, ये राइट एंगल ट्रायंगल बन जाएगा, ठीक है। अगर ये राइट एंगल ट्रायंगल बन गया तो उस केस में इस राइट एंगल ट्रायंगल का हाइपोटेनस मतलब क्या होगा, गिवन कंडीशन में डिस्प्लेसमेंट होगा कितना होगा, करो कैलकुलेट।
नहीं, एक साल कंप्लीट करने के लिए 2 सेकंड, लेकिन पूरा टाइम 101 सेकंड। कंप्लीट प्रोसेस इज सेम।